दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहूया। दुबार पेरणीनंतरही बियाणं उगवेना, मराठवाड्यात बोगस बियाणांमुळे शेतकरी हैराण, तक्रार करूनही कारवाई नाहीच, अनेक वर्षांनंतर मराठवाड्यात जूनच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केला, मात्र अनेक ठिकाणी पेरलेलं सोयाबीन उगवलंच नाही। या संदर्भात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारही केल्यात, मात्र ठोस अशी कारवाई अजूनही झालेली नाही। डबल सोयाबीनचा तर त्याचं सगळं उगवला, जे काहीच नाही उगवलं, कुठं मोठं उगवलं, आता करायचं काय हे समजून नाही राहिलं। अशा अनेक अडचणी लोकांच्या, खूप लोकांचे आहेत, ज्याला जिल्ह्यातून जवळपास 10-12 हजार लोकांचे अडचणी असतात, पण कोणी कृषी खातं वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याची दखल घेत नाही। आतापर्यंत मराठवाड्यात तब्बल 46,882 तक्रारी आल्या आहेत, मात्र केवळ 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नांदेड जिल्ह्यात 13,000 शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत, तर फक्त 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तर लातूरमध्ये आतापर्यंत 6,878 शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत, मात्र फक्त 1 गुन्हा आतापर्यंत दाखल करण्यात आला आहे। हिंगोलीत 7,316 तक्रारी आल्या आहेत, तर तिथे फक्त 3 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याशिवाय बीड जिल्ह्यात 5,000 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, त्यावर आतापर्यंत केवळ 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या संदर्भात कृषी विभागानं तातडीनं कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। की राज्य सरकारने अशा प्रकारे स्वतःचं अंग या संपूर्ण प्रकरणातून काढून घेऊ नये, स्वतःच्या तिजोरीवर झळ सोसत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्वतः पुढे यावं, राज्य सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई द्यावी आणि दोषींवर या संदर्भात कारवाई करण्यासाठी काय कायदेशीर तरतुदी करता येतील, अध्यादेश काढता येतील, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करता येईल, हे सगळे उपचार करावेत। बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन एकीकडे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिलं आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नाही। त्यातच हंगाम हातचा जाण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावते आहे, यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्यातील लाखो हेक्टर शेतीमध्ये पेरलेलं सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीचा पाऊस कृषी विभागामध्ये पडतो आहे, तरी कृषी विभागाच्या वतीनं ठोस कारवाई केली जात नाही। एकीकडे शेतकऱ्यांच्या तक्रारीचा पाऊस आणि दुसरीकडे बोटावर मोजण्या इतकी कारवाई राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या वतीनं केली जाते, त्यामुळं फसवणूक करणारे मोकाट आणि शेतकरी मात्र हताश अशी स्थिती राज्यात दिसून येत आहे। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद।